जोपर्यंत कामगारांच्या हातामध्ये पैसा येत नाही तोपर्यंत मी काही स्वस्त बसणार नाहीये। जरी आज काल निकाल जरी दिलेला असते तरी पण कामगारांना स्वतःच्या हक्काची देणी ही जोपर्यंत हातात मिळत नाही तोपर्यंत हा लढा आमचा चालूच राहणार आहे। की कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकारी नियमानुसार आपल्याला जी घरं आहेत ती घरं सुद्धा मोफत दिली जाणार आहेत। आणि मी सुद्धा जो शब्द दिलेला होता तो आज मला भले त्याला आठ ते नऊ वर्ष लागली पण जवळजवळ हा शब्द आज पूर्ण केला। पण जोपर्यंत हातात पैसे मिळत नाहीत तोपर्यंत मला मी कामगारांना सांगितलेलं मी तुमचा फूल सुद्धा घेणार नाही। 22 वर्षापासून एक मिल बंद पडली होती आणि ती चुनाभट्टीची स्वदेशी मजदूर मिल बंद पडल्यानंतर अनेक कामगारांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत होते। अखेर आता मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिलाय आणि त्या निर्णयासाठी पाठपुरावा करणारे कुर्ला विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगेश कुडळकर आपल्यासोबत आहेत। एकंदरीत ज्या पद्धतीने तुम्ही हा सगळा पाठपुरावा केला, 22 वर्षापासून जी मिल बंद पडली होती अखेर त्या कामगारांना आता आशेचा एक किरण दिसू लागला, या पाठीमागं नेमकं काय काय कारणं होती? नाही, मुख्य म्हणजे 2000 साली आपली जी स्वदेशी मिल म्हणजे जवळजवळ मला वाटतं 100 वर्षापूर्वीची मुंबईतील पहिली गिरणी आणि त्यानंतर 2000 ही मिल बंद पडल्यानंतर सातत्याने प्रयत्न बऱ्याच कामगारांकडून किंवा विविध नेत्यांकडून झाले पण त्याच्यामध्ये काही यश आलं नाही गिरणी कामगारांची देणी देण्यासंदर्भात। आणि त्यानंतर ही लिक्विडेटरकडे जागा गेली आणि त्यानंतर बराचसा वाद ह्या ठिकाणी झाला। युनियन बऱ्याचशा होत्या म्हणजे राष्ट्रीय मिल मजदूर संघ, त्याच्यानंतर सर्व श्रमिक संघटना, गिरणी कामगार सेना अशा विविध युनियन असल्यामुळे त्यांच्यात एकवाक्यता नव्हती। आणि मग 2014 जेव्हा मी प्रथम आमदार झालो त्यानंतर मी जो शब्द त्या निवडणुकीमध्ये सर्वच आपल्या मिल कामगारांना आपल्या मतदारांना दिला होता आणि स्वतः माझी भावना सुद्धा होती की मी सुद्धा एक मिल कामगाराचा मुलगा असल्यामुळे माझी भावना होती की आपल्या मिल कामगारांना माझ्या विधानसभेतील जे मिल कामगार आहेत त्यांना न्याय मिळालाच पाहिजे। आणि त्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न सुरू केले। 2015 पहिली बैठक सर्व कामगारांची बोलवली, भूमिका सर्वांची समजून घेतली आणि त्यानंतर एक टप्प्याटप्प्याने एकेका युनियनच्या बैठका सुरू केल्या पण काही एकवाक्यता होत नव्हती। मध्यंतरी एक व्यवस्थापनाबरोबर BKC मीटिंगसुद्धा झाली होती पण तीसुद्धा अयशस्वी झाली। त्यानंतर पुन्हा एक आम्ही सर्वच कामगार परत एकत्र आले, पुन्हा आम्ही न्यायदेशाने प्रयत्न केले आणि त्याच्यामध्ये मला विशेष प्रामुख्याने राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष माननीय श्री सचिनभाऊ अहिर, त्याचबरोबर गोविंदराव मोहिते, त्यांचे दादासाहेब पवार, सर्वच ते RMSचे जेवढे सगळे कार्यकर्ते आहेत ते आणि त्याचबरोबर सर्व श्रमिक संघटनेचे सर्वात मोठं जर मला पाठबळ जे दिलं असेल प्रत्येक कामामध्ये तर ते आपले माननीय श्री उदयजी भट सर्व श्रमिक संघटनेचे अध्यक्ष, बरोबर ना? अध्यक्ष। आणि त्याचबरोबर त्यांच्या सोबत असलेले सर्व म्हणजे कुलकर्णी साहेब, त्याच्यानंतर मोहन जाधव वगैरे सगळीच मंडळी सातत्याने होती एकत्र आणि त्याच्यामुळे नंतर सर्व मिळून आम्ही एकमत घडून आणलं युनियन आणि सर्वच कामगारांमध्ये आणि त्याच्यानंतर कमिटी स्थापन झाली आणि या कमिटी आणि व्यवस्थापन यांच्यात बोलणी सुरू झाली। साधारणतः वर्षभरी बोलणी सुरू होती आणि जे कामगारांचे मुख्य जे ज्यांना त्यातलं माहिती होतं की कामगारांना देणी कशाप्रकारे मिळावी, त्याच्यामध्ये PF कसा असावा, काय असावं, तर ह्याच्या संदर्भात मला आज ते स्वर्गवासी झालेले आहेत पण दर्पे मास्तरांनी फार मोठी भूमिका याच्यामध्ये बजावली। त्याच्यामध्ये आमचे दुसरे सहाजीराव तर ते सुद्धा सातत्याने आमच्या या कमिटीमध्ये होते, त्यांनी सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावली आणि दुसरे आमचे चंदू मास्तरसुद्धा होते, असे बरेच मोहन जाधव आहे, दादासाहेब आहेत आणि त्यांच्यावर जे प्रसाद चाळके, त्याच्यानंतर आमचे सर्वच कार्यकर्ते म्हणजे मच्छिंद्र कचरे वगैरे माजी नगरसेवक आपले, सर्वांचंच मार्गदर्शन ह्या ठिकाणी होतं आणि त्याच्यामुळेच आम्ही व्यवस्थापनाबरोबरची एक बोलणीसुद्धा यशस्वी झाली आमची आणि त्याच्यानंतर सर्व प्रस्ताव आम्ही मिल कामगारांसमोर ठेवला की आपल्या प्रत्येक कामगारांच्या ग्रेडनुसार प्रत्येकाचं पद बघून तशा प्रकारची आपण संपूर्ण आखणी केली आणि प्रत्येक कामगार जसे कोणाला 10 लाख, कोणाला 15 लाख अशा पद्धतीने हे पैसे आता मिळणार आहेत आणि त्या संदर्भात आम्ही परत बैठक घेतली आणि सर्व कामगारांनी मान्य केलं आणि जवळजवळ 90%च्याही वर कामगारांनी त्यावेळी संमती दिली
आणि त्यानंतर आम्ही हायकोर्टामध्ये पहिले सुप्रीम कोर्टात गेलो, मग सुप्रीम कोर्टात बराचसा वेळ लागला आणि त्याच्यानंतर आम्ही पुन्हा एकदा निर्णय घेतला सर्व कामगारांशी पुन्हा मत घेऊन आणि हायकोर्टामध्ये आम्ही पुन्हा एकदा अपील केलं, पण त्यामध्ये सुद्धा मला वाटतं डिसेंबर जानेवारीच्या आसपास निकालसुद्धा दिला होता. मला वाटतं त्यावेळी जज जामदार होते, त्यांनी निर्णयसुद्धा महत्त्वपूर्ण दिला होता की व्यवस्थापनाला की आता हे पैसे आपल्याला भरायचे आहेत. पण काही 34 कामगारांनीच मध्ये परत एक याचिका दाखल केली आणि त्याच्यामुळे परत हा पिरियड वाढला, मग जवळजवळ 6 महिन्याचा पिरियड पुन्हा गेला. आणि आत्ताच आमदारांकडे मागच्या आठवड्यामध्ये हिअरिंग झाल्यानंतर त्यांनी संपूर्णपणे त्यांच्याकडची जी केस होती ती मनीष चितळे जे न्यायाधीश आहेत त्यांच्याकडे वर्ग केली आणि मग त्यांनी त्यांच्याकडे काल 13 तारखेला ही केस उभी राहिल्यानंतर संपूर्णपणे त्यांनी सर्व बाजू ऐकून घेऊन जी 34 कामगारांची याचिका होती कारण त्याच्यामुळे त्यांनी काहीच केलेलं नव्हतं, काही मागणीच नव्हती त्यांची आणि त्याच्यामुळे न्यायाधीशांनी ती केस डिस्पोजेबल केली आणि त्याच्यानंतर संपूर्णपणे व्यवस्थापनासुद्धा आदेश दिले की 3 आठवड्यामध्ये जी काही रक्कम आपल्याला गिरणी कामगारांना द्यायची आहेत ती तुम्ही लिक्विडेटरकडे जमा करा. आणि त्याचबरोबर आपल्या म्हणजे हे जेव्हा आपल्याकडे जमा होतील त्यानंतर गिरणी कामगारांची देणी लिक्विडेटरच्या मार्फत सर्वच कामगारांना जसं त्यांचं प्रत्येकाचं आपण ॲग्रीमेंट केलेलं आहे तर त्यानुसार ते पैसे त्यांना ताबडतोब देण्यासाठी मी स्वतःच पुढाकार पहिल्यापासूनच घेतलेला आहे, तो ह्याही पुढे घेणार आहे. कारण जोपर्यंत कामगारांच्या हातामध्ये पैसा येत नाही तोपर्यंत मी काही स्वस्थ बसणार नाही आहे. जरी आज काल निकाल जरी दिलेला असेल तरी पण कामगारांना स्वतःच्या हक्काची देणी ही जोपर्यंत हातात मिळत नाही तोपर्यंत हा लढा आमचा चालूच राहणार आहे. आणि त्याचबरोबर ह्या अनुषंगाने जवळजवळ चुनापट्टीमधील स्वदेशी मिल कामगारांसाठी असलेली जवळजवळ 750 घरं चाळीतली आणि त्या टाटानगरमधली मला वाटतं 125 घरं 116 घरं काहीतरी, तर अशी सगळी मिळून कारण व्यवस्थापनाने जो आम्ही ॲग्रीमेंट केलं त्या ॲग्रीमेंटचं तरी मान्य केलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकारी नियमानुसार आपल्याला जी घरं आहेत ती घरंसुद्धा मोफत दिली जाणार आहेत आणि ह्याच जागेमध्ये चुनापट्टीमध्येच. आणि त्याच्यामुळे 850 जे घरं द्यायची आहेत तीसुद्धा आपल्या चुनापट्टीमध्येच पुनर्विकास करताना पहिल्या प्रथम दिली जातील. टाटानगरची अवस्था अत्यंत खराब आहे, आज ते टाटानगरचे रहिवासी आज भाड्याच्या घरात बाहेर राहत आहेत कारण त्यांना डिलॅपिडेट कंडिशनमध्ये बिल्डिंग होती त्यामुळे महापालिकेने ती बिल्डिंग खाली केली आणि त्याच्यामुळे टाटानगरला पहिल्या प्रथम लवकरात लवकर त्यांना कशाप्रकारे दिलासा दिला जाईल तर ते सुद्धा आम्ही ताबडतोब त्या ठिकाणी बघणार आहोत. आणि या सर्व कामांमध्ये मला सर्वच कामगारांनी चांगल्या रीतीने साथ दिली, सर्वच कामगारांचे नेते त्याचबरोबर सर्वच पाठपुरावा करणारे काही मंडळी या सर्वांनीच अत्यंत चांगल्या रीतीने सहकार्य केलं आणि मी सुद्धा जो शब्द दिलेला होता तो आज मला भले त्याला 8 ते 9 वर्ष लागले पण जवळजवळ हा शब्द आज पूर्ण केला असं मला एक खरोखर आनंद वाटतो आहे. पण जोपर्यंत हातात पैसे मिळत नाहीत तोपर्यंत मला मी कामगारांना सांगितलेलं आहे मी तुमचा फूलसुद्धा घेणार नाही. आणि अशा प्रकारे आज खरोखरच एक लढा एक चांगला यशस्वी झालेला आहे याचाच मला आनंद आहे. नक्कीच, मुंबई उच्च न्यायालयाने ज्या पद्धतीने निर्णय दिलाय न्यायमूर्ती मनीष चितळे यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली आणि अखेर त्यांनी निर्णय दिला. जी मिल व्यवस्थापन आहे स्वदेशी मिल व्यवस्थापन त्यांनी 240 कोटी 3 आठवड्यामध्ये देण्याचं त्यांना आदेशसुद्धा देण्यात आले, त्यामुळे एक प्रकारे हा कामगारांचा मोठा लढा आहे. मंगेश कुडाळकर यांनीसुद्धा या सगळ्यामध्ये मोठी भूमिका बजावलेली आहे त्यामुळे हा त्यांचासुद्धा विजय आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. माझ्यासोबत काही कामगारसुद्धा आहेत. एकंदरीत हा सगळा लढा इतक्या वर्षांचा 22 वर्षांचा लढा आहे, या लढ्यामध्ये तुम्ही तुमची कुटुंब कशा पद्धतीने मॅनेज केली आणि आता तुमचं जे जो तुम्हाला हे यश मिळालं आहे याबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं आहे? स्वदेशी मिल 2000 साली बंद झाली, लिक्विडेशनचं डिक्लरेशन झालं, त्याच्या अगेन्स्ट आम्ही 2010 कोर्टामध्ये ॲप्लिकेशन करून लाल बॉर्डरची युनियन थ्रू आम्ही पहिलं स्टार्ट केलं. त्याच्यानंतर 15-20 जवळजवळ 15-15 डिसिजन 16 डिसिजन आलं. चंद्रचूर साहेब जे आता सुप्रीम कोर्टात बसले त्यांनी डिसिजन दिलं की स्वदेशी मिलला 2005 पेमेंट आहेत विथ इंटरेस्ट तुम्ही द्या म्हणून त्या डिसिजन केलं. कंपनी त्यांच्या सुप्रीम कोर्टात गेली अगेन्स्ट की आम्हाला 2000 पाहिजे 2005 नको. ह्याच्या जवळजवळ 5-6 वर्ष गेल्यानंतर आम्ही त्यांनी त्यांच्या आदेशाप्रमाणे चंद्रचूडांच्या परत हायकोर्टात अपील केलं गेलं. मालकांनी जे अपील केलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये की 2000 पर्यंतच आम्ही देऊ,
ते काही 6 महिने अगोदर त्यांनी ते विड्रॉ करून घेतलं तिथून की मी 2005 पर्यंत कंपनीचं पेमेंट आहे तो द्यायला तयार आहे लोकांना 2000 ते जे ॲग्रीमेंट केलं त्याप्रमाणे मी पेमेंट देतो. त्याच्यामध्ये ते विड्रॉ करून घेतल्यानंतर हायकोर्टाने जमादार साहेबने जे डिसिजन दिलं त्याच्यावर ते 6 महिने गेले. आता पितळे साहेब जे होते त्यांनी ते कालच डिसिजन दिलं की ॲप्लिकेशन 34 लोकांनी केलं होतं ते विड्रॉ केलं त्यांचं. मुद्दा हाँ तो जैसे तो ऐप्लिकेशन करूँ जे आता जैसे ना आता आम ऑर्डर दिली कि है ना पेमेंट करा पम एक विनंती कराए मालकानी मागे दोन वेळा मुदत वाढ़ून घेतली पेमेंट दिला नहीं पण आता ते 21 दिवसाची मुदत दिली 3 आठवड्याची त्यांनी अर्जंट पैसे भरावे आणि रखडलेला 2023 वर्ष आम्ही सहकार्य केलं. आता जर विचार केला आपण जे आम्हाला पागे मिळतात हे जर आम्हाला 2003-2005 पर्यंत मिळाले असते 2006 त्याची किंमत करोडोमध्ये गेली असती. आज जे आम्हाला पेमेंट मिळतं त्याची किंमत 1500. आता मी स्वतः 32 वर्षे सर्व्हिस केली तिथे 32 वर्षामध्ये मला 15,000,000 रुपये मिळाले. आता जे मला सोहळा मिळालं असतं एखादं घर घेऊ शकलो असतो. आम्ही विनंती करतो साहेबांना आणि कंपनीला पण किंवा असं असेल तर सहानुभूती अनुदान म्हणून थोडं काय तर टाका. रिक्वेस्ट आहे आमची आता निर्णयापुढे आम्ही जाऊ शकत नाही पण रिक्वेस्ट आहे आमची की त्यांनी आम्हाला सहानुभूतीने काहीतरी मदत करावी एवढीच इच्छा. साहेबांनी प्रयत्न केले इतके आणि साहेबांनी केले त्यांच्यामुळे आम्ही इथपर्यंत आलो आहे. कुडाळकर साहेबात त्यांचा मोठा वाटा आहे त्यांच्याबद्दल तर मी अभिनंदन करतो आणि त्यांचा आभारी आहे त्यांच्या की स्वदेश सिमेंटच्या लोकांचा त्यांनी विचार करून निर्णय तत्पर आणला. कामगारांनी सुद्धा आमदार मंगेश कुडाळकर यांचे आभार मानले आहेत. एकंदरीत उच्च न्यायालयात जो निर्णय आला आहे या निर्णयानंतर आगामी काळामध्ये लवकरात लवकर या कामगारांचे पैसे मिळतील आणि त्यांचं आगामी जे जीवन आहे ते सुखकर होईल. त्यामुळे त्यासाठी जो गिरणी स्वदेशी गिरणी व्यवस्थापनाचा जो निर्णय आहे त्यांनी तातडीने या संदर्भात निर्णय घ्यावा आणि कामगारांची देणी चुकती करावीत अशीच एकंदरीत मॅक्स महाराष्ट्रची सुद्धा भूमिका आहे. मॅक्स महाराष्ट्रसाठी भरत मोहोळकर मुंबई.